माननीय सुषमा अंधारे सामाजिक कार्यकर्त्या शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात, शब्द यश देतात, शब्द ज्ञान देतात, जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात, तर जिवारी लावणारे शब्द आयुष्य बिघडवतात। शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात। शब्दांचं मूल जपलं की आपलं आयुष्य हे अगदी अनमोल होतं। असंच अनमोल आयुष्य जगणाऱ्या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या सरचिटणीस सुषमा अंधारे। आपला जन्म कळंब तालुक्यातील पाडोळी येथे झाला। जन्म झाल्याबरोबरच घरातूनच जीवनाच्या संघर्षाला सुरुवात झाली। वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलीला झिडकारलं गेलं आणि इथूनच स्त्री जन्माची कहाणी सुरू झाली। सुषमाजींचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केल्यामुळेच आपण पालक म्हणून आजोबांचे नाव लावता। आपण एमए बीएड ही पदवी घेतलीत। मराठी, हिंदी, इंग्रजी, राजस्थानी, खडी बोलीसहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत केलेत। शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर पडल्यामुळेच आपल्या विचारांमध्ये क्रांती झाली। आपण राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका झालात। 2006 यशदा प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर काम केलेत। 2009 ते 2010 या काळात मुंबईहून प्रसारित होणाऱ्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही तुम्ही काम पाहिलेत। आपण भटक्या विमुक्त जमातीच्या संघटनांच्या सरचिटणीस आहात। लक्ष्मण माने, बाळकृष्ण हेडगे, यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत आपण क्रियाशील आहात। आपण या मुलांसाठी मोफत स्पर्धा मार्गदर्शन केंद्र चालवता। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या प्रचारासाठीच देशभर भ्रमंती करता। यासाठी शासकीय नोकरीला देखील आपण विराम दिलात। शापित पैंजण हा आपला कविता संग्रह कोल्हारी समाजातील स्त्री कलावंतांची दुःखे मांडणार आहे। आपण केलेल्या कार्याबद्दल आपणाला अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले आहे। 2009 धम्मकन्या पुरस्कार, 2011 भीमरत्न पुरस्कार, बाबासाहेबांची लेख, सत्यशोधक समाजभूषण अशा अनेक वेगवेगळ्या पुरस्कारांनी आपणाला गौरवण्यात आले आहे। आपले कार्य समाजासाठी लाख मोलाचे। जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहे, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, अंतःकरणामध्ये जिद्द आहे, भावनांना फुलाचे गंध आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा तुमचाच आहे, हीच जाधवर फाउंडेशनच्या वतीने सदिच्छा। आपल्या भावी कार्यासाठी आपणास लाख मोलाच्या शुभेच्छा।